माजी सरपंच गोरक्षनाथ अप्पा मोदले यांच्या गावगाडा पुस्तकाचं प्रकाशन दिनांक 24 मे रोजी कोंडमपूर तुळजाभवन तुकाई माता प्रांगण या ठिकाणी होणार आहे। खासदार सुप्रिया पैसे यांना काही कामानिमित्त बाहेर गावी जाणार असल्या कारणामुळे धन्यवाद सुशील वावडीगे तीन गट सोडले आणि एकेकाळी अशी निवड मागणे सोडामध्ये 15 ते 30 मिनिटं कधी होऊन जातील कळायचं नाही। 27 च्या निकाल दाखव गेल्या श्रीवाडी पण निवाद वगैरे असतात दाखवा दाखवा एकदा 27 च्या निकाल झाली कारण मी चारला पाहिलेलं आहे। मी किती वेळा बोलायला दिली तुम्हाला किती वेळा बोलायला दिलं सांगा मला कुठं निकाल आता किती वेळा दाखवायचं 27 च्या निकाल किती झाला 27 निकाल मी पाहिजे 8 वेळा पाहिलं नाही 27 निकाल आला ठीक आहे ठीक आहे चला कुठला लागला निकाल आता 32 दाखव 36 आवाज ओ निकाल म्हणते 36 निकाल दाखवा मला त्यांचे 36 आवाज सोडल्यानंतर गाड्या बघा।
आघाडी दादा नवनाथ
तास क्रमांक पाच गट नंबर 36 ही विजय झालेली आहे. बाकी कोणी दाबू नका. गट क्रमांक लिहून टाका. तेहतीस ओली पुढे लिहून टाका लागले. दोघ जरा थांबायचे इथं दोघ. धनकवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ गोगावले आपण या ठिकाणी उपस्थित झालात. बापू गाड्या सोडा. पारगे युवा मंच वतीने आपलं हार्दिक स्वागत. एक सूचना आहे क्रमांक एक सोडा. रस्त्यामध्ये कुणीतरी सर गाड्या लावलेल्या आहेत. रस्ता जाम झालाय पलीकडं. ज्यांनी रस्त्यात गाड्या लावल्या त्यांना विनंती आहे आपण रस्त्यातल्या गाड्या पार्किंग मध्ये लावा. पार्किंगची या ठिकाणी भव्य दिव्य अशी व्यवस्था केलेली आहे. आलेल्या सर्वांना विनंती आहे रस्त्यात कुणी गाडी लावू नका बाजूला. रस्ता जाम झालेला आहे. पोलीस प्रशासन बाउन्सर दादा ते निकाल रेषेच्या माग पब्लिक घ्या. निकाल रेषा व्यवस्थित दिसल. शूटिंग वाले उद्योजक सन्मान्य सुनीलजी मांगडे व उद्योजक गोरख शेठ मांगडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्याला हार्दिक स्वागत. बापू गाड्या सोडा. गाड्या क्रमांक एक दोन तीन जपादल सोडायचे. आणि लक्षात घ्या बैलगाडी सोडल्यानंतर इथं चिंतकांनी डोंगराच्या बाजूने यायचं. अन्यथा इकडं स्टेजच्या खालच्या बाजूने यायचं. मैदानात ना कोणी यायचं नाही. आणि पंचांचा निर्णय इथून पुढे अंतिम असणार आहे. ज्याला कुणाला स्क्रीन बघायची असेल 10,000 रुपये डिपॉझिट जमा करायचं आणि मग निकाल बघायचा. गाड्या सोडा. झेंडा पंच गाड्या सोडा. सन्माननीय कुशल शेठ करंजावणे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही नवनाथ दादा पारगे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत. उद्योजक कुशल शेठ करंजावणे गट नंबर 33. सर एक मिनिट थांबा जरा. गाड्या सुटल्या. प्रेक्षक आणि माग प्रेक्षक माग सरा थोड्या वेळात करणार आहे. 11 लाईनच्या माग थांबा. लाईनच्या माग थांबा. विनंती आहे निकाल द्यायला अडथळा निर्माण होतो. लाईनच्या माग उभे राहा. लगेच मागून गाड्या सोडा. सर ते तिचा निकाल ऐका. सर आत्ताचा निकाल सांगा फक्त. पण तास क्रमांक 5 तिथे तिथं तुम्ही द्या. आत्ताकडे क्रमांक 1 चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून पाहिलेली गाडी. ओंकारावा योगेश साबळे. ओंकार योगेश आबा साबळे वडकी यांचा किसना आणि मोत्या ग्रुप पठारवाडीकरांचा पक्ष. ते तिचा निकाल दे. ते तिचा आता काय कोणाचं. झेंडा पंच गाड्या सोडा. अहो मधनं येऊ नका म्हणून सांगितलं. माणूस नावाचा प्राण्याला सगळं कळतं परंतु वेळ हातात न गेल्या. वेळ आहे वेळ सुधरा. चंद्रावर गेली माणसं. गट क्रमांक 33. गट क्रमांक 33 निकाल. तास क्रमांक 5 बाळासाहेब किसन पवार भोर. ही गाडी विजय झालेली. चला पण घ्या बाजूला. चला गट नंबर 27 दोघ जणायचं. गावडदारा गावचे प्रगतशील शेतकरी. आता सांगितलं की त्यांना हो का यांच्याकडे. चिरमुडे गावचे सामाजिक कार्यकर्ते बरजित आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे गावडदारा गावचे प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ शिंदे आपलंही हार्दिक स्वागत. गाड्या सोडा. अहो गाड्या सोडा पंच. ए गावाला पळत येणार. धावपट्टीवरचे मंडळी लवकरात लवकर बाहेर व्हा. डोळ्यानं बघताय. सीमारेषेच्या बाहेर जाऊन संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह वर बघतोय. सीमारेषेच्या 10 ते 15 फूट माग थांबा प्रेक्षकांनी. स्टार बाउन्सर आपल्यास विनंती आहे परत एकदा यांना सर्वांना माग घ्या. सीमारेषेच्या माग घ्या.
जगू भाऊ 10 फूट ते 15 फूट माग घ्या सर्वांना, त्यामुळे आपल्याला क्षणचित्र बघता येतात. सर्वांना माग घ्या, गाड्या सोडा, निशान पंच गाड्या सोडा. 4, 5, 6 आणि 7, 4, 5, 6 आणि 7. गाडी मालकानी गाड्या झोपा आणि निकाली पंच, लिखाण काम करणारे पंच सेमीच्या तयारीला लागा. 27 निकाली तर बघतोय मालक, कोण आहे दुसरा, कोण आहे दुसरा? छत्तीसावा आत्ता दिलाय. पहिल्या गटाचं ना थांबा, की पावती ठेवली त्यांनी, दादा नाही तिथं, दादा आले तिथे. सत्तावीस नंबरचा गट नंबर 27 सर, गट नंबर 27 चा निकाल वर आहे. 3 नंबर तासात पळालेली गाडी श्रीशा प्रशांत गाडे गावडदार, ही गाडी विजय झालेली. चला बाकी सगळी बाजूला चला. 6, 5 गाड्या असतील. अतिशय सुंदर असे या ठिकाणी स्पर्धा. उपमुख्यमंत्री केसरी, भव्य बैलगाडा शर्यत, आयोजक मान्य श्री नवनाथदा पारगे युवा मंचा वतीनं व नवनाथदा पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा हे मैदान या ठिकाणी पार पडतंय. किती नंबर भव्य दिव्य असं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मैदान आज पार पडतंय. आलेल्या सर्व बैलगाडा प्रेमींच, सर्व मान्यवरांचं नवनाथदा पारगे युवा मंचा वतीनं मुख्यमंत्री स्वागत. सन 2022 पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानावरती या ठिकाणी अधोरेखित होणार. प्रथम क्रमांक आहे बुलट, नुसती बुलट नाही तर रोकी 1 लाख आणि मानाची चांदीची गदा. बक्षिसांचा पाऊस झाला. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान असं संपन्न होतंय, ज्यामध्ये रोख रक्कम 1 लाख आणि बुलट सुद्धा दिली जाणार आहे. चेरगल जिथं बसलेले आहेत, गाड्या सुटलेल्या आहेत, दुसरा गट सुटला. पुढे येऊ नका, सीमारेषेच्या बाहेर थांबा, पुढे येऊ नका. सुंदर, अतिशय सुंदर. गट क्रमांक 2 चा निकाल. तास क्रमांक 3 मधून पाहिलेली गाडी सार्थक बापू चरवड वडगाव बुद्रुक या गाडीचा प्रथम क्रमांक. सोडा झेंडा पंच, तिसरा गट सोडा. 4, 5, 6, 7 नकाव नेऊ खाली. आता अक्षय चौधरी 27 मालक, कोण आहे 27 दुसरा राव प्रसिद्ध बैलगाडी मालक आहे आणि प्रसिद्ध हिंद केसरी ज्यांचा बैल आहे पाखऱ्या. नका वेळ करू आहो. जाऊ द्या सगळेच खाली. जगू भाऊ बाहेर हाकलाय सगळे. कोंडनपुरापर्यंत लाईन जाऊ द्या गाडी मालकाची. जागेचा अभाव असला तर गडबड होणार आहे, लक्षात घ्या राव, असं करू नका. गावडदारा गावचे सरपंच राकेश दादा गाडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. नवनाथ दादा पारगे युवा मंचा वतीने आपलं हार्दिक स्वागत. माजी सरपंच सन्मान्य संजयजी यादव आपणही उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. उद्योजक आविदादा सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. 6 आणि 7 चारी गट खाली जाऊ द्या. उद्योजक हनुमानजी शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. सगळे निकाल मिळाले का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहराचे अध्यक्ष सन्माननीय काकासाहेबजी चव्हाण आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं नवनाथ दादा पारगे युवा मंचा वतीनं हार्दिक स्वागत. टाकले का किती चित्ते झाले मोजा?
अहो मोजू द्या एकदा म्हणजे आपलं सेमी लगेच करू. एक जास्त असली कमी. अक्षय दादा सुर्वे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. हा गाडी मालक लक्षात घ्या, गटविजेते गाडी मालक 36 पर्यंतचे गाडी मालक स्टेजकडे संपर्क करा. पहिलवान विशाल दादा पारगे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आगळंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा पारगे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. आगळंबे गावच्या उपसरपंच अश्विनी अतुल पारगे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचे. सेमी फायनल, सेमी फायनल आणि सेमी फायनल गटविजेते सर्व गाडी मालक ताबडतोब या ठिकाणी स्टेजशी संपर्क करा. अमोल, अमोल मांढरे, अमोल ड्रायव्हर कुसगावकर आपण गाडीवर बसायला जायचं आहे पुरंदरकरांच्या गाडीवर. जाऊ द्या लवकर चारही गाड जाऊ द्या हो, थाप द्या थाप द्या. खडकवासला युवक चे सरचिटणीस ऋषिकेश दादा सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माईक वाले अजून एक माईक द्या म्हणून सांगितलं, ते चालू आहे का बघू. गावडदारा गावचे माजी सरपंच हॅलो अर्जुनराव सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे डोंजे गावचा शंकरभाऊ मुजुमले यांचं या ठिकाणी सरचं स्वागत आहे. डोंजे गावचा युवा सामाजिक कार्यकर्ते सोनूभाऊ भामे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. करुणनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष सन्मान्य किशोर भैया शेडगे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या नवनाथदादा पारगे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. बोलवा लवकर, चिट्ट्या किती झाल्या मोजा लवकर. टोटल 36 आहेत का? हा घ्या दादांना बोलवा. नवनाथदादा पारगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गाववाले एक नंबर, तासामध्ये फोनवर बोलणार एकामेकाशीच बोलताय का? धावपट्टीवरच्या मंडळी बाजूला बाहेर या, धावपट्टीवरच्या मंडळी बाजूला. म्हणलं तुम्ही दोघं एकामेकाशीच बोलत बसलाय तिथं, पण बोलताना फोनचा वापर करताय. खालून गाडी आली बरं का, रेसलची गाडी आली लक्ष द्या. ड्रायव्हर बैलाचा शेप उडाय दियो, लक्षात घ्या. अजिबात कोणत्याही प्रकारची इजा बैलाला करायची नाही. उद्योजक दीपक भाऊ सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं नवनाथदादा पारगे युवा मंचच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक सचिन दादा वांजळे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं नवनाथदादा पारगे युवा मंचच्या वतीनं हार्दिक स्वागत. मांडवे गावचे माजी सरपंच पैलवान रोहिदास दादा गोगावले आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. हा चला सरपंच चित्त्या घेतात का? दादा येतात का? नवना दादा कुठे? बहुले गावचे विद्यमान उपसरपंच बंडूभाऊ भगत, तसेच ग्रामपंचायत सदस्य सागरदादा गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं नवनाथदादा पारगे युवा मंचच्या वतीनं हार्दिक स्वागत. हा दादा यावर पटकन या, सेमी फायनलच्या चित्त्या. सांगरुण गावचे उपसरपंच विकी शेठ मानकर, अतुल दादा 5 मिनिट थांबा. हा मग आता ऐका, ती 7 हा दोन ऐका अक्षय, अक्षय ऐकते काय नवनाथ दादा, ती 27 ची चिठ्ठी बाहेर काढा. अहो त्यासाठी थांबायला लागेल, अर्धा तास होईल. ऐका ती चिठ्ठी कुठली टाकली सांगा, नाव काय त्याचं, 27 नाव काय टाकलं चिठ्ठीचं. थांबा थांबा, ऐका ऐका ऐका. हा जिथं गाडी येईल का नाही ती गाडी त्यांनी तिथं पळवायची. हा चला नवना दादांना बोलवावर.
मध्यभागी रस्त्याच्या मध्यभागी कुणाच्या गाड्या असतील तर बघा. सेमी फायनल दादा ती जी गाडी आहे ना सत्तावीसली ती कोणाची आहे का? सेमी फायनलच्या गाड्या या ठिकाणी सांगून तिकडे सर झेंडा पंच गाड्या उपमुख्यमंत्री श्री अध्यक्ष माननीय श्री नवनाथदा पांडे यांच्या वतीनं सुप्रियाताई सोडे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. काही आपल्या विनंती आपण असं उत्साह त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संबंधी सुब्रह्मण्य अंतर्गती यांच्या या ठिकाणी आगमन कागद काढला बैल बसतील ते असं त्याला बाबांच्या हस्ते काढलं करा हे करून द्या चित्त फक्त गडगावांचा तीन तास क्रमांक एक महाकाल ग्रुप कोंढणपूर दोन ला श्री काळमुरे प्रसन्न उतरवली तीन ला समर्थ अजित बेगडे सातकर ग्रुप काणे बाबा चार पाच ला काळमुरे प्रसन्न सुसगाव आणि सहा ला रांगेश्वर प्रसन्न रांगे वरती जेवढे सर्वांनी खाली वाचा विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्ती पासून जेवढे खाली वाचून दादा खाली वाचून दादा गणेश मुकुंद गोले नांदेड बावटी क्रमांक एक आपल्या विनंती आपण बाणासाठी तास क्रमांक दोन आता माईक बंद बघू नका कुणी सेमी बाणासाठी तास क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी पहिल्या दत्ताभाऊ गायकवाड वरखी बेमी बाणारे तास क्रमांक तीन दादा तुम्ही चित्त काढा उघडून सकते सेमी बाणारे तास क्रमांक तीन कैलासवासी रुपेश रमेश पारगे ढोंगे इथे श्री चित्ती करा तास क्रमांक चार आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी सेमी बाणारे तास क्रमांक पाच विघ्नार्थ कन्स्ट्रक्शन सरदार ग्रुप पाडेनगर आणि सेमी बाणारे तास क्रमांक सहा अमलदारा गायकवाड वडकी पावती क्रमांक त्रेहत्तर आला का सांग पहिला सेमी आला का सेमी बाणा दोन तास क्रमांक किरण पडवाडी सेमी बाणा दोन तास क्रमांक दोन भैया हिरो किकवी सेमी बाणा दोन तास क्रमांक तीन महेश शेडवे बुगा सेमी बाणा दोन तास क्रमांक चार चिके हॉटेल रांगे एकोणचाळीस एकोणचाळीस सेमी बाणा दोन तास क्रमांक पाच कुमारी दिशा प्रशांत गाडे वर्ष मंडळी महागड सरकार साधायची 10 ते 15 फूट महागड सरकार सीमारेषेच्या बाहेर सर्व अंतर जे बसले त्यांना दोन तास क्रमांक सहा आयोजक विनंती आहे सर्वांना मागे घ्या 10 ते 15 फूट मागे घ्या सर्वांना निकाल करायला कालभैरवनाथ प्रसन्न मागे घ्या अहो थांबा जरा कालभैरवनाथ प्रसन्न कुमारी शिवान्या संतोष शिवतरे हातवे मागे घ्या 10 ते 15 फूट हा सेमी दोन आहे रिव्ह्यू दिसायला तिथं अडचण होती मागे घ्या 10 ते 15 वर्ष मंडळी चला बदलून टाका ना ते शिंदे सुजितदा गायकवाड प्रवीणजी सुर्वे पुणे जिल्हा शिक्षक मंडळ अध्यक्ष संजयजी यादव आपण सर्वजण उपस्थित झालात आपलं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आगळंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते विकासदादा पारगे व प्रकाशदादा पारगे आपण या ठिकाणी उपस्थित झालात.
आपला नवनाथ पारगे या मंचा वतीने हार्दिक स्वागत झालं व्यवस्थित सांगा कोणाचं बदल झालं तिथले नाव सांगा अहो निकाली त्यांच्या गाड्या सोडू नका म्हणले तर पंच एक एक गाडी जाऊन देत आहेत आपल्या जवळचे असतील पाहुणे असतील घरी जेवायला न्या जेवल्यानंतर जमलं तर व्यापाऱ्याला पण तिथेच राहू द्या पण त्यांचा या ठिकाणी लाव करू नका त्यामुळे मैदान 10 मिनिटं लेट पडतोय आता माझं म्हणणं काय होतं नका वाजू आता नका वाजू सुट्टी झाली तुमची धावपट्टीवर चालणारे मंडळी चला काय करायचं आपण धावपट्टीवर आहे लागत नाही दादा तेव्हा जाऊ ना झेंडा पंचाकडे जाऊया लावून घे मनावून दे गाड्या सोडून द्या इथे लिहून घेत नाही आधी लिहून घेत नाही ना हा जाऊ दे खाली हा 40वा म्हणजे 4th बॅच या 5वा 7वा आणि 7वा त्यासाठी योगातच घेत नव्हतो गडकरांचा 3 झेंडापांच्या गाड्या सोडा 1 होती परवान धीरज शेठ भांडवलचा 2 होती जानवर दुसरं कोंढरपूर 3 होती पाकरा फ्रँकला डायरी क 4 होती अमोल भाऊ पिशे पंढरपूर 5 होती सुलतानगीर सोमर्डी आणि 6 होती संदीप खैरे चांबळी हा या मैदानाचा गड क्रमांक 3 सोडा आणि तिथं 4 सोडा गाड्या सुटलेल्या आहेत माझं सरकार पुढे यायचं नाही पुढे निकाल द्यायला सुटल्या माझं सरकार सगळ्यांनी 10 ते 15 फुट माझं सरकार 1 आणि 2 ची गाडी माझ्या गाड्या होता थोडे तो पार्न फेडणारे या ठिकाणी स्पर्धा चालू आहे आयोजक मान्य श्री गड क्रमांक 3चा निकाल पंच निकाल द्या आओ पंचाने द्या हो गावाने हात नका वर चेरगल जिथं बसलेले आहेत गाड्या सुटलेल्या आहेत सुटल्या गाड्या सुटलेल्या आहेत दुसरा गट सुटला पुढे येऊ नका अतिशय सुंदर कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे साईडला दादा तिसरा सेमी घ्या 1 2 3 बरोबर राईड मध्ये येतो का पण व्यवस्थित हा चला लगेच घ्या एका मालकीच्या गाड्या जरी आल्या सेमीला तर त्यांनी पळवायचे घ्या सेमी फायनल ची 7 क्रमांक येत नाही तिकडे घ्या माझं सारखा सर्वांनी सेमी फायनल ची 7 क्रमांक आहे शौर्या दैवत गोवेकर महेशरा वाटेकर आयोजक गोवेकर वाटेकर मागे या फ्रीन मध्ये अहो थांबा 2 वर्षी अमृतेश्वर दशन दादाराव 2 जे 7 क्रमांक 3 वर्षी निसर्ग गार्डन कात्रज मांगरेवाडी 7 क्रमांक 4 वर्षी
जेनी बनर्जी दा क्रमांक चार वरती भरना प्रसन्न जिजानी मावक क्रमांक पांच वरती श्रीराम प्रसन्न भाऊ मोरे आणि ता क्रमांक सहा वरती पृथ्वीराज डिंबरे खेळ शिवापूर शिवरे सेमी फायनलची एक दोन तीन चे गाडी माझ्या जाणार होता संस्कारा सोडला मालकांनी याच कारण मालकांना सेमी पकडला गाडी तुम्हाला गेले की एक आणि दोन दोन तीन एक दोन तीन सेमी गाडी तुम्हाला गेले की गाडी वरण सहकार्य करायचं लवकरात लवकर गाड्या झुकून तयार राहायचं चला निशाणी पंचा निशाणीवर जरा गाड्या सोडा प्रेक्षक वर्ग पुढे गेलेला प्रेक्षक जरा मागे या गाड्या सोडा झेंडा पंच वेळ लागणारा झेंडा पंच गाड्या सोडा गाड्या सुटल्या मागून गाड्या आलेल्या मागून गाड्या आलेल्या गाड्यावरती लक्ष द्या चला खालून गाड्या सोडून येणाऱ्या बाहेरून चालत या गेंडा पैसा पुढच्या कडे वळून घ्या गाड्या सोडा पाच नंबर विजय कुठल्या होती पावती करा सेमी फायनलच्या मोरेची गाडी निघाली की नाही पावती नंबर सांगा पावती नंबर सांगा त्यांचा मांडवेगावचा सरपंच पावती नंबर सांगतो राजेंद्रभाऊ जाधव आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत गटातून आहे लिहिलेलं अधून मधून पडणारे प्रेक्षक खाली जरा लक्ष द्या आता तो पाचवा असेल पाच नंबर तास ना हा पाच नंबर तास ते गाडी मालक इथं आलं इतरांना तुमचं तिर येऊन द्या पाच नंबर तासात कोणतं आलं इतरा दादा चौथा पाचव्या सहावा घ्यायचा का म्हणजे एकदा सगळ्यांचा जीव बांधत वरून अरे गाड्या वळून तयार आहेत राहतोला गाड्या आल्या अन्नता माहिती गाड्या सुटल्यानंतर शर्टचा कलर पॅन्टीला क्रमांक सेमी फायनलचा तेरा क्रमांक चा सेमी फायनल एक दोन तीन वाल्या गाड्या दुपार सेमी फायनल एक दोन आणि तीन सोबत खाली जाणार आहे सेमी फायनल चार सात क्रमांक एक ब्रिटेश प्रसाद ही आहे का गाडी गाड्या सुटलेल्या आहेत बाजूला ट्रॅक मधन बाजूला सरका माझा सरका विनंती माझा सरका गाड्या सुटल्या निर्णय घ्यायला अडचण होती माझा सरका मागून गाड्या सेमी फायनलच्या आता क्रमांक एक पिटेल प्रसाद जुगदर कलेडोन तालुका खटाव बावती क्रमांक सत्तावीस धरा चौथा सात क्रमांक दोन किरण शेठ कदम चाकरे पुणे पावती क्रमांक दोनशे अकरा सात क्रमांक तीन आणि घेत असो जोशी डोंबिवली मुंबई सात क्रमांक चार कुणाल भाऊ खाटतो मोरदरिया सात क्रमांक पाच विजोत्नी प्रसन्न आईतो दवानी प्रसन्न अरविंद धनावडे पुणे सात क्रमांक पाच ना आणि सात क्रमांक सहा Thank you.
बाळासाहेब किसन पवार समीर शेट काय असेल बाळासाहेब किसन पवार बिगारी आहे बाळासाहेब पवार घेतलंय तुम्ही अर्ज द्या कळलं टाकू नको कॅश नाही जर वरती आणून दे हो आता हरिजन साठी आला दोन नंबरला होती पेपर झाला गाडी माग घ्या समोरन गाड्या सुटतील आता गाडी माग घ्या विनंती आपल्याला सेमी फायनल एक दोन तीन चे गाडी मालक गाडी आजोबा गाडी आजोब कोणता आवडतो मैदानामध्ये आणायचा शेवटचा गट सुटला का शेवटचा सुटला का अजून एक आहे हा गाड्या सोडा आताचा तीन नंबर निकालल्या सवाल कसं मानायचं तुम्ही मला त्यांना मला मानताय ना तर त्यांना मला आणि तुम्ही मला सांगितलं नाही गट कुठला आहे मगाचा निकाल चार नंबर ताकदली गाडी आणि आत्ताचा निकाल तीन नंबर ताकदली गाडी हॅलो ऐका ए सेमी फायनल चालू तिथे सेमी फायनल चार नंबर जिंकली ती काय होती काय प्रितेश प्रसाद गुजर त्याऐवजी हा काय सुपनेर त्याऐवजी श्रीराम प्रसन्न बाहुमोरे श्रीराम प्रसन्न बाहुमोरे किती नंबर सिमी हा चार नंबर सिमी एक नंबर का श्रीराम प्रसन्न बाहुमोरे शेवटचा घर चुकला दादा तो गावला आणि आत्ताचा निकाल एक नंबर ताकावली गाडी पहिलं उलटी घेऊ नका विनंती काय अपघात झाला तर त्याला संयोजक अजिबात संयोजक आयोजक कोणी जबाबदार राहणार नाही एक नंबर ताकावली गाडी विजेती झाली आत्ताच्या गटामध्ये सहा नंबरच्या पट्टीवरची गाडी चाललेली आहे त्याची त्वरित गाडी बाजूला घ्या आयोजक महेश भाऊ वाल्लेकर सर्वांना माग घ्या महेश भाऊ तुमच्या हातामध्ये जी काठी दिली तिचा वापर करा तुम्ही जरा हे पहा सुमारे त्याच्या पलीकडचे जी लोक आहेत खाली जाऊ द्या कुणीही जबाबदार राहणार नाही गड क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक वरती विजय झालेली गाडी हॉटेल ग्रँड पुरंदर पैलवान दीपक शेलगाडी आणि पैलवान नानासाहेब पिसे या गाडीचा एक नंबर आलेला आहे विजेता चालकाचा हार्दिक हार्दिक फायनल पाच काढलं जात दादा नेतृत्व किती चित्या झाले चौथ्या सामान्य एवढा गोंधळ झाला मग काय नाही
बरोबर घ्या पाठवाचा वाचला सेमी फायनल पाच सात क्रमांक आहे सेमी फायनल पाच सात क्रमांक आहे कुमारी राजेश्वरी विक्रम माने गोंदी इंदोरी सात क्रमांक दोन नवनाथ प्रसन्न बाळा गव्हाणे वसेवाडी पावती क्रमांक 136 सात क्रमांक तीन सचिन कल्याण सोलटे सोमेश्वर बारामती पावती क्रमांक 168 सात क्रमांक चार शंकर बाबा प्रसन्न पुणे सात क्रमांक पाच खासा बालाजी शिंदे सैरापूर आणि सात क्रमांक सहा पार्वती ज्वेलर्स खेळशिवा पूर्व खंडवा प्रसन्न हा सेमी फायनल पाच गाडी मालकाने गाड्या लुका एक दोन तीन बरोबर चार पाच सहा बरोबर एक दोन तीन वाले सरा गाड्या द्या सेमी फायनल एक दोन तीन गाड्या तुम्हाला लगेच गाडा घ्या शेवटचा सेमी सेमी शेवटचा सेमी फायनल सहा पाच क्रमांक एक सुशील शेठ दिघे खेळशिवापूर दोन वरती नितेश प्रसाद जुगदार खटाव सातारा पावती क्रमांक 86 हा सुशील शेठ दोन नंबर सात क्रमांक तीन पृथ्वीराज जिंबरे खेळशिवापूर शिवरे पावती क्रमांक 79 सात क्रमांक चार सातकर ग्रुप काने माव समर्थाजी ढेगडे पाच क्रमांक पाच आई तुळजाभवानी प्रसन्न अरविंदचे जनावरे पुणेकर आणि अहो थांबाची सेमी तू करतोय आणि पाच क्रमांक सहा नाव्या सम्राट ग्रुप तिरंग सेमी बांधा एक दोन तीन बरोबर पॉइंटांना सांगा दादा एप्रिल आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं व आपल्या सर्व सहकारी मित्रांच नवनाथाचा पारगे युवा मंचच्या वतीनं हार्दिक स्वागत नागचार्याचं सुभाष काका मांगरे निसर्ग गार्डन कात्रे सुंदर महिलाचे मालक यांचं या ठिकाणी ओहाने डरवलंय जर कोणाला सापडला असेल तर त्या गाडी मालकानं किंवा बैलगाडी शौकीनं या ठिकाणी आणून द्या रोख बक्षीस दिलेलं आहे त्यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट आहेत सेमी फायनल एक दोन तीनच्या गाडी मालक चला गाड्या लावू द्या एक मिनिट थांबा एक मिनिट पुरंदरकर ग्रँड हॉटेल उद्योगपती काळेश्वर सरचे स्वागत आहे अजित शिवरे यांची गाडी विजय झालेली क्रमांक एक हा रॉयल एनफिल्डची चावी हरवली आहे चावी या ठिकाणी सापडलेली आहे कुणाची हरवली असेल तर या ठिकाणी जीवन आप्पा धेडगे नांदेड सिटीकरांचा ब्लॅक टायगर शंकर आणि आई MG46 लक्षा आता दोन तीन चार पाच सहा सात दोन नंबर माझ्या तुला जमीन दिलं लगेच तुमचं तुमचं दादा पाहिजे गाडी म्हणा सेमी फायनल झाली तिकडे म्हणा आता त्यांना सांगा की सर म्हणजे पंचवीस मते चांगले तुम्ही काय बोलू नका नमस्ते हा प्रेक्षकाने राव मागया दात टोकर ना माग टोकरा एक नंबर तासावडे गावाने
सेमी एक आणि दोन द्या त्याला आता काय कोणी विचारायला येऊ नका सेमी एक आणि दोन द्या आज सेमी द्या की बाबाजी सांगतो मी एकाचा एक मिनिट नाही एकाचा एक मिनिट या ठिकाणी कौरवदादा मांगडे यांचं पाकिट हरवलेलं आहे ज्यांनी कोणाला ज्याला कोणाला तो पाकिट मिळाला असेल त्यांनी आनंदात त्याला 7000 रुपये दोन सेकंद मला घेतो आणि 7000 रुपये त्यांनी इनाम दिला पाकिटा जेवढे पैसे त्या पैशापेक्षा वरती 2000 रुपये बक्षीस त्याला दिले जाणार आहे गौरव पाकिट या ठिकाणी आणून द्यायचं सुप्रसिद्ध गाडा मालक गौरव दादा मांगडे यांचं पाकिट हरवलंय ज्याला कोणाला सापडला असेल त्याने पाकिट आणून द्या त्याला 5000 रुपये इनाम या ठिकाणी नवनाथ दादा पारखे युवा मंचच्या वतीने देण्यात येईल सेमी बाईगर 1 2 3 वर सारा गाड्या 4 5 7 ते गाडी मला गाड्या चुकून तयार राहायचं समांतर तरुण मंडळ अवसरे नगर अध्यक्ष समीर भाऊ अवसरे तसेच बंटोबस मते सागरजी कोल्हे दत्तात्रय शिंदे आपल्या सर्वांना या ठिकाणी नवनाथ दादा पारखे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत धनंजय दादा मुजुंडे माझे आणि ती गाडी मालकानी गाड्या खाली जाऊ द्यांडे दोन महाराष्ट्र श्रीपाई व नत्तभाऊ गायकवाड वडकी 3 लाखाची रुपये समेश पाडगे 4 आरोग्य योगेश शिंदे 5 लाख कंट्रक्टर आणि 6 लाख गायकवाड असा सेमी फायनल एकाच त्याला गाड्या जाऊ द्या सेमी फायनल एक तास सेमी फायनल 2 तास क्रमांक एक किरण पैगाना वारवाडी प्रशांत गाडे आणि 6 ला काळभुर्नाथ प्रसन्न कुमारी शिवण्या संतोष शिवतरे हत्वे असा सेमी फायनल 2 आहे सेमी फायनल 3 तास क्रमांक 1 शौर्य दैवत गोवेकर लोणार 2 ला अमृतेश्वर प्रसन्न दादा राऊत ढोंजे 3 ला निसर्ग गार्डन कात्रज मांगडेवाडी 4 ला भरनाथ प्रसन्न जिजा रिंबाळकर 5 ला श्रीराम प्रसन्न भाऊ मोरे आणि 6 ला पृथ्वीराज डिंबळे खेड शोहापूर शिवरे असा सेमी फायनल 3 आहे बौलीगावचे माजी उपसरपंच चंद्रकांतजी किरवे व विद्यार्थी सेनाचे उपाध्यक्ष विनोदजी भगत आपल्या या ठिकाणी नवनाथ दादा पारगे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत सेमी फायनल 4 तास क्रमांक 1 श्रीराम प्रसन्न भाऊ मोरे 2 लाख किरण चटकलम कात्र 3 लाख अनिकेत अशोक जोशी डोंबिवली मुंबई 4 लाख कुणाल भाऊ काटपे मोरदरी 5 लाख तुळजाभवानी प्रसन्न अरविंद शेठ धनवडे पुणे आणि 6 लाख बाळासाहेब किसन पवार असा सेमी फायनल 4 आहे सेमी फायनल 5 तास क्रमांक 1 राजेश्वरी विक्रम माने इंदोली 2 लाख नवनाथ प्रसन्न बाळा गव्हाणे वसवेवाडी 3 लाख सचित कल्याण चोरटे सोमेश्वर बारामती 4 लाख शंकर बाबा प्रसन्न पुणे 5 लाख आशाबादाजी शिंदे सैदापूर आणि 6 लाख पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर चला प्रेक्षक आणि महिला एक नंबर ता चालू प्रेक्षक बी आरकेच्या आधी ऐका सेमी फायनल 6 नंबर प्रेक्षक आपण प्रसाद जुगदार 2 लाख सुशील शेडदिके खेड शिवापूर 3 लाख पृथ्वीराज डिंबळे शिवरे 4 लाख सातकर ग्रुप काने बाबा 5 लाख इतुळजा भवानी प्रसन्न अरविंद शेड धनवडे पुणे आणि 6 लाख नाग्या सम्राट ग्रुप पिरंगुड मुळशी बाउंसर दादा सेमी बाउंसर दादा 6 नंबर तासातलं प्रेक्षक सगळं बॅरेकेटच्या बाहेर जाऊ द्या जाऊ द्या गट नंबर 1 नंबर तासातलं पण प्रेक्षक बाहेर येऊ द्या चला हो सगळे चला इकडे या मागून मरण घेऊ नका बुलेट गाडीची चावी या ठिकाणी सापडलेली आहे कुणाची असेल या ठिकाणी यायचे आपली चावी घेऊन जायची उमरे गावचे सरपंच गणेश शेठ खुटवड आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या नवनाथ दादा पारगे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत अतुल दादा एक पॅम्पलेट पकडू द्या हा भाऊ बैलगाडी चालक मालक यांच्या जाडी खुशखबरा मौजे खंडाळा तालुका खंडाळा जिल्हा सातारा खंडाळा तालुका केसरी भव्य दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा
दिनांक आहे 2 जून 2022, प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय 31,000, तृतीय 21,000, चतुर्थ 11,000 आणि पंचम 5,555. आयोजकात प्रदीप दादा माने युवा मंच खंडाळा तालुका, ठिकाण आहे सिरके कंपनी शिरवाड. त्याचबरोबर सर्व गाडी मालक चालक प्रेक्षक यांना जेवणाची सोय केली जाणार आहे.
सुटलेले आहेत गाड्या साईडला दादा. अरे 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 दिली सोडून तशीच बघा. सुटलेले आहेत गाड्या साईडला दादा. गाड्या सुटलेल्या आहेत बाजूला ट्रॅक मधन बाजूला सरका माझा सरका विनंती आहे माझा सरका गाड्या सुटल्या निर्णय द्यायला अडचण होतीये माझा सरका. माझ्या सरका गावाले मैदान मोकळे सुटलेले साईडला दादा. अरे 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 दिली सोडून तशीच बघा.
गट नंबर 33 सर एक मिनट थांबा जरा गट नंबर 33 सर एक मिनट थांबा जरा गाड्या सुटल्या प्रेक्षक आणि मागे यार जेंडा पंच गाड्या सोडा निकाली पंच अध्यक्ष राहायचंय सेमी फायनल एक सुटतोय गाड्या सुटल्या सेमी फायनल एक सुटला गाड्या सुटलेल्या मागसारखा गाड्या सुटलेल्या एक वरती नांदेडकर दोन वरती वर्कीकर तीन वरती डोंजेकर सुंदर अशा गाड्या पळतात लढत चालू झाली आणि अतिशय सुंदर हे पा तुम्हाला त्या करता सांगत असतो मागसारखा निर्णय द्यायला इथं अडचण होतीये याकरता प्रेक्षकांना सांगत असतो मागसारखा
चला खालून गाड्या सोडून येणारे सहकार्य करा, बाहेरून चालत या पाठी मागून सेवेवाले तीन सुटतोय. पंचा गाड्या सोडा, निकाली पंच अध्यक्ष राहायचं. सेमी फायनल एक सुटतोय, गाड्या सुटल्या. सेमी फायनल एक सुटला, गाड्या सुटल्या. एक वरती नांदेडकर, दोन वरती वर्कीकर, तीन वरती डोंजेकर. सुंदर अशा गाड्या पळतात लढत. आयोजक आयोजक सर्वांनी जायचंय निकाल 10 मिनिटात कळेल तुम्हाला. तुम्हाला तिथे बाहेर जायचं सर्वांनी. अहो थांबा जरा. सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर 10 फूट अंतर घेऊन राहायचंय. आयोजक सर्वांचा झेंडा पण सर्वांनी 10 फूट सीमारेषेच्या 10 फूट सहकार्य करायचंय. आतापर्यंत जसं सहकार्य केलं इथून पुढे आपण असंच सहकार्य करा. सापटाचं अंतर घेऊन उभेरा. ऐकवाले ऐका, सेमी फायनल 3 जोडा झेंडा पंच. 2 गाडी येणार आहे, 2 जोडू नका. 2 गाडी येते झेंडा पंच. सेमी फायनल 3 जोडा निकाली पंच. खाली फोन करायची पुकार प्रेक्षक ऐकत नाही. नका त्यांचा विचार करू. हा पक्षी दाखवून घ्या आणि पुढे येऊ नका. चला पक्षी मारण्याचं काम करायचंय. चालू आहे तुम्हाला. चला पक्षी मारण्याचं काम करायचंय. सीमारेषेच्या बाहेर का आपण थांबायचंय. हो माईक कोणाचं चालू आहे? माईक पिक्चर एक गोळ चालू तेव्हा इकडे प्रेक्षकांनी मागं त्याला उचल दादा फटके वापरा. 10 फूट मागं घ्या. प्रेक्षक मैदान मोकळं करून घ्यायचे. मी फायनल 3 काढून सुटतोय. फुडालेला प्रेक्षक त्याला मागे करा. गेली 15 दिवस नियोजन होत होत. 15 फूट पाठी मागं जायचंय. 15 फूट पाठी मागं. 15 फूट थांबायचंय. अजून पाठी मागं मागे करा की गावाने. रिव्ह्यू मध्ये व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. सर्व गाड्या आता चोरात पडणार आहेत. एका लाईन मध्ये आल्या आहेत सर्व गाड्या. निर्णय देण्यासाठी सगळ्यांनी सीमारेषेच्या बाहेर थांबायचे. 15 फूट मागे शरण थांबा. वारंवार सांगितलं जाते. गाडी मला प्रेक्षक वर्ग मागं सरून करायचं. आनंद काटळ तोंडावर करून पडू नका. नशीब काटळ झोपलं नाही. वर्गाला मागल्या दिवसाच्या तोंडात मागायचा विचार करा. मागं सरणाकडे करून टाकलो.
आमदार परत चाललेला दिवस वेळ कमी आहे. झेंडापंच गाड्या सोडा. सेमीफायनलचा फेरा क्रमांक तीन हे आनंद सेमीफायनल जवळ सोडायचं. प्रेक्षकांनी खरंच मागवा. आवा आंबुलन्स फक्त दवाखान्यापर्यंत येणार आहे. आपला पण ओटायचं केसते सर भरायचं परत तिथं खाटव झोपायचं. बिल आपला पण भरायचा आहे लक्षात घ्या. विनाकारण जीवावर उदार होऊन शरीयत बघू नका. अहो पहिले सेमी तीन सोडा लावलाय. पहिला सेमी तीन सोडा म्हणा आणि दोन मधल्याची गाडी तू चुकून ठेवा लावली. जेंडा पैसा तीन सोडा. जेंडा पैसा सेमी फायनल चार पाच सात गाडी मला गाड्या चुकून तयार राहा. जरा अजून मागे या. मागे सरून आनंद घ्या. आनंद घेत असताना एकदाच लक्षात ठेवा जीवन एकदा पुन्हा पुन्हा नाही शरीर पुन्हा पुन्हा हे वर्षी झालं पुढील वर्षी पण जोमानं जाणार आहे. चला परवानगी मागं सरकायचंय. 15 फूट पाठी मागं सरकायचंय. आयोजकांना सहकार्य करायचंय. सीमारेषेच्या पाठीमागे 15 फूट अंतर घेऊन उभारायचंय. गाड्यामधून सज्जन आल्या. समोरचं प्रेक्षक पुढे आलं इकडून झेंडा पंचायची लांब थांबायचंय. झेंडा पंच गाड्या सोडा. बापू बराच वेळ झाला. सेमी फायनल तीन अगोदर सुटणार नंतर दोन सुटणार आहे. बंदिशोर गाडेपाटील गाडी चुकून तयार राहा. हा मागे बॉक्सर दादा. बॉक्सर दादा ऐका येतोय का. तीन नंबर टाकवले बॉक्सर. तीन नंबर टाकवले बॉक्सर. दोन नंबर एक नंबर काय चार पाच सहाच प्रेक्षक कुठे गेले बघा. तुमचं प्रेक्षक कुठं आलंय बघा. रेटा रेटा सरा गेला मागे. चला सरा सरा सर्वांनी सर्वांनी अरे किती जण ऐकली बघा. म्हणून मला रस्त्यात चांगलं बोलूया. अडचणी साहेब रा सांगितलं जात बंटी गाडी शिवपूरकर गाडी आल्या. बंटी गाडे दोन नंबर सेमीचा गाडी मला गाडी आल्या. गर्दी अहो खरंच ऐका पण ऍम्ब्युलन्स वाले आणि ऍम्ब्युलन्स तर नक्कीच असं काहीतरी होणार आहे. ऐका की राव ऐका राव. अहो गर्दीत मागे पुढे व्हायला येत नाही. हे पहा तुम्ही सहकार्य केलं नाही तर असा उशीर होईल. त्या बंदीशेर गाडी पाडेल आयोजक आणि समालोचक तुम्हाला जे सूचना देतात त्याचं कृपया तुम्ही पालन करा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे तुमच्या सर्वांना सूचना देऊन देऊन आयोजक आयोजक नवना त्याचा पारगे यांचा कसा बसलाय. जर सगळ्यांचे कसे बसले तर तेवढं सहकार्य करा. 99.99%
प्रेक्षक तुम्ही वाचू शकता लक्षात घ्या. बंटी सर वाले पाटील गाडी जाणार आहे का अन्य भाई अधिकारी से मी चोन शिकतो निकाल देणार आहे का पंच निकाल दे निकाल आता निकाल द्या पंच जेवणी बाजायची इच्छा द्या निकाल वळीच नाही उत्तम सर बदलापूर कलंचा पारद गाडीचा ड्रायव्हर होता महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर सिरस वस्ती का जेवी फायनल दोन सुटते जाऊद्या लवकर बंटीचे ओ ही गाडी कुठली आहे बंटी गाडी जाऊन खाली का मग लवकर जाऊया ओ बाजाला गाडी आणू नका जेवी फायनल तीन फुटले आहे ती काय गेली की गाडी बंटीचे जाऊद्या साथिया साथिया रिक्षा बंटीचे गाडी येतात यांची गाडी निघाली का क्रमांक पाच मध्ये चला प्रेक्षक मैदान लोकर करून घ्या सेमी फायनल चार पाच सहाची गाडी घ्यायला गाडा दुसून तयार प्रेक्षक ऐकायला मैदान लोकर करून घ्यायचं प्रेक्षक लोकांनी लक्षात घ्या आता आंबुलन्स दवाखान्यात घेऊन गेली नुसतं येऊया लागेल गाडी असत माझं यार राव तुम्हाला कुठल्या स्तराला जाऊन सांगावं ऐका ही वेळ आत्ताची नाही असं युट्यूबला जाऊन निवांत बघा नाही जर मग दोन मिनिटं ते डोंगर करा तिथून बघा सगळ्या जितल्या तिथं दिसल हे पहा सकाळपासून अतिशय सुंदराचं या ठिकाणी सहकार्य महाराष्ट्र पोलिसांचं राहिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्वांचं या ठिकाणी नवनाथाचा पारडे गव्हर्नमेंटच्या वतीनं पोलीस साहेबचा मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे पार पडतोय मी पाहण्याने एकटा निकाल पंच राखून ठेवलाय आपण लवकर दादा तुम्ही दादा ठीक करून टाका तुम्ही पाहणार तुम्हाला चापल्या एकटा निकाल तरी घेणार श्रीनगर श्रीनगर श्रीनिवास तुम्ही काल दाखवा कृपया हा झेंडा पंच सेमी फायनल दोन जोडा बाबा ही कशासाठी मैदानात आला असाल तुम्ही बघता आवडता काय चालली या डोक्याचं काळ केलं म्हणजे वेळ वेळ तरुण होत नाही उऱ्या मारायला ह्या वयात येणार नाही तुम्हाला ऐका आमचं खरंच मनात असून ऐका सामान्य कार्यकर्ते सन्मान्य किशोर दादा मुदुमले निकाली पंच आपलं हार्दिक स्वागत निकाली पंच या निकाली शेवटी अपेक्षा मागे घ्या अहो नका गाड्या आलो आता दोन सुटतोय म्हणलं तर निवांती गाड्या काय तुम्ही तीन चार तास निवांत आणाय म्हटलं जाते तर निवांत गाड्या आणताय काय गाडी मालक तुकाराकडे लक्ष द्या आमचा आत्ता जेवढा फायनल हा झाला पाहिजे बॅगवाले कुठं कळलं तर निघाले का तुम्ही जाऊ द्या आत्ताच आमचा लक्षात घ्या तीन चार तास आम्ही संधी देणार आहे का तर देणार आहे विकास दादा सकाळपासून त्या समोरच्या झाडावर प्रेक्षक बसलाय थर्ड अंपायर म्हणून अजिबात हाललेलं नाही येतो कसा बसा प्रेक्षक अत्यंत बापू बराज वेळ झाला सेमी फायनल तीन अगोदर नंतर दोन सुटणार आहे बंटीशेठ गाडे पाटील गाडी चुकून तयार
बॉक्सर दादा, बॉक्सर दादा ऐकायला येतोय का? तीन नंबर टाकवले बॉक्सर, तीन नंबर टाकवले बॉक्सर, दोन नंबर, एक नंबर, काय चार पाच सहा प्रेक्षक कुठे गेले बघा, तुमचं प्रेक्षक कुठं आलंय बघा, रेटा रेटा करा गेला माग, चला 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 सर्वांनी आपला आपण बारायचा आहे लक्षात घ्या, विनाकारण जीवावर उदार होऊन शरीयत बघू नका। अहो पहिले सेमी तीन जोडा बापू बराज वेळ झाला, सेमी फायनल तीन अगोदर सुटणार, नंतर दोन सुटणार आहे। पंटीशर्ट गाडी पाटील गाडी चुकून तयार राहा, मागे बॉक्सर दादा, बॉक्सर दादा ऐकायला येतोय का? तीन नंबर टाकवले बॉक्सर, तीन नंबर टाकवले बॉक्सर, दोन नंबर, एक नंबर, काय चार पाच सहा प्रेक्षक कुठे गेले बघा, तुमचं प्रेक्षक कुठं आलंय बघा, रेटा रेटा करा गेला माग, चला 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 सर्वांनी आपला आपण बारायचा आहे लक्षात घ्या, बिल आपला झेंडा पंच गाड्या सोडा, झेंडा पंच गाड्या सोडा, बिल आपला पंच गाड्या सोडा, निकाली पंच अध्यक्ष राहायचंय। सेमी फायनल एक सुटतोय, गाड्या सुटल्या, सेमी फायनल एक सुटला, गाड्या सुटलेल्या मागासारखा गाड्या सुटलेल्या, एक वरती नांदेडकर, दोन वरती वडकीकर, तीन वरती डोंजेकर, सुंदर अशा गाड्या पळतात। सेमी फायनल पंचार पाच आणि सहा गाडीवर तर गाड्या खाली, सेमी फायनल चार पाच सहा गाडीवर तर गाड्या खाली जाऊ, चार पाच सहा नेक्स्ट राऊंडच्या गाडी खाली जाऊ द्या, सेमी फायनल चार पाच सहा खाली जाऊ द्या, लवकर कोणाकडे वडी कोणाकडे सेमी फायनल चार पाच सहा ते गाडी मागे गाड्या जाऊ द्या, सुंदर गाडी मैदानामध्ये दाखल झाली बघा, शिवनाथ प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुशील भावडिके यांचा नव्या विभागा नावा शेरा लाईला भुतमिरा शाहिरा आणि अभिरा राजा मासा खेळांचा चित्र्या मस्त मस्त लोटांगण पडेलगा गोतावडे मुळशीकरांचा घरचा डालीला झुकलेला निकाल शेरा त्याच्या जोडीला ठेवा बाई गाडीचा रविवार संत रविवार त्याच्या गाड्या खाली लावून द्या, चला चला लेफ्ट राऊंडच्या गाड्या ट्रॅकला लावून द्यायचे लवकर खाली जायचं, चला आता पावसाने उंबर लिहून घेत नाही, चला गाड्या खाली जाऊ द्या, गाड्या खाली जाऊ द्या, चौथ्यात पाच नंबर, चौथ्यात पाच नंबर काढा, चित्त काढा, चित्त चित्त काढा, चौथा सिमी पाच नंबर टाकाल
ते त्या म्हटलं मी तुम्हाला अहो पावती नंबर सांगायचं ऐका तरी काय म्हणते चौथा सेमीकाला पंधरा शिराड बघा शेरीगाड्याला पाच मध्ये तार सर्वांक तीन वर राहण्यासाठी गेले देवावृत शिंदे माळकरांचा छंद तार सर्वांक तीन वर पळा गेला सागर कॅमेरा घेऊन खाली बोलवलं पावती नंबर सांगून गाड्या खाली जायच्या सेमी फायनल सांगायचं अहो आता काय लक्षात तू माहित काय सांगाय मला अशी मी पुकारलं की पावतीचे पुकारलं अहो तू कसा काय बसणार केस सोडलं नाही आम्ही तर केस करतो सुंदर असे गाडी बघा पाच क्रमांक चार चंद्रकांत भांगडे यांचा घरचा देवानी निलका पाच क्रमांक चार होते पाहिजे चार पाच क्रमांक पाच क्रमांक पाच वर्षी 217 पावती क्रमांक आहे गाड्या माग घ्या गाड्या माग घ्या पावती नंबर सांगून गाड्या खाली न्यायच्यात गाडी मालक लक्षात घ्या अंधार पडायला लागलेला आहे सेमी फायनल चार पाच सहा चे गाडी मालक गाड्या जाऊ द्या वैद्या इकडं वैद्या इकडं हा सुंदर गाडी आहे तास क्रमांक सहावरती नाग्या प्रतिष्ठान सम्राट नाग्या प्रतिष्ठान फिरंगुटकरांचा उजवीला असलेला सरकार आणि डावीला लेकरेकरांचा संभा लांबून गाडी मालक आलाय विटा सेमी फायनल चार तास क्रमांक एक श्रीराम प्रसन्न बाबोरे शार्प्या बंद ठेवा शार्प्या बंद ठेवा पहिलं पुस्तकली मुंबई चार ला कुणाल भाऊ काटपे मोरदरी पाच ला तुळजाभवानी प्रसन्न अरविंद शेठ धनवडे पुणे आणि सहाला बाळासाहेब किसन पवार असा सेमी फायनल चार आहे सेमी फायनल पाच तास क्रमांक आहे राजेश्वरी विक्रमाने इंदोली दोनला नवनाथ प्रसन्न बाळागावाने वसुवाडी तीनला सचिन कल्याण सोरटे सोमेश्वर बारामती चारला शंकरबाबा प्रसन्न पुणे पाचला खाशाबादाजी शिंदे सैदापूर आणि सहाला पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर असा सेमी फायनल पाच सेमी फायनल सात तास क्रमांक एक प्रितेश प्रसाद जुगदर दोनला सुशील शर्दिगे खेड शिवापूर तीनला पृथ्वीराज डिंबळे शिवरे चारला सातकर ग्रुप काने मावा पाचला आई तुळजाभवानी प्रसन्न अरविंद शेठ धनवडे पुणे आणि सहाला नागया सम्राट ग्रुप तिरंगूट मुळशी असा सेमी फायनल सहा अध्यक्ष सुशील भाऊ दिगे निकाल द्यावो सेमी फायनल एकचा पण राखून आहे धुवनचा पण राखून आहे तुम्ही थर्ड अंपायर मानलाय पण स्क्रीनवाले राखवा की राव स्क्रीनवाले दाखवा प्रेक्षकांच्या या ठिकाणी आनंदाला पारावरण आहे चला गाड्या खाली जाऊ द्या दोन नंबर तासावर झेंडापंच गाड्या सोडा झेंडापंच गाड्या सोडा बिल आपला आपण भरायचा आहे लक्षात घ्या विनाकारण जीवावर उदार होऊन शरीर बघू नका अहो पहिले सेमी तीन सोडा बापू बराच वेळ झाला सेमी फायनल तीन अगोदर सुटणार नंतर दोन सुटणार आहे पंतीशर गाडी पाटील गाडी चुकून तयार राहा हा मागे बॉक्सर दादा बॉक्सर दादा ऐकायला येतोय का तीन नंबर तासवले बॉक्सर तीन नंबर तासवले बॉक्सर दोन नंबर एक नंबर काय चार पाच सहा प्रेक्षक कुठे गेले बघा तुमचं प्रेक्षक कुठं आले बघा सरा की राव माग चला सरा 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 सर्वांनी पाठ
निकाली पंच अध्यक्ष राहायचंय सेमी फायनल एक सुटतोय गाड्या सुटल्या सेमी फायनल एक सुटल्या एक वरती नांदेडकर दोन वरती वडकीकर तीन वरती डोंजेकर सुंदर अशा गाड्या पळतात लढत चालू झाली अतिशय सुंदर चला ओ माग आता चला गाडी वळवून घ्या निर्णय देतील दादा गाडी वळवून घ्या बाजूला घ्या चला लवकर निर्णय देतील तुम्हाला गाडी वळवून घ्यायची चला सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय प्रवीण शेठ वेळ लावू नका गाड्या सुटल्या सेमी फायनल सर्वांनी गाड्या सुटल्या शार्पी ऑपरेटर शार्पी बंद करा प्रेक्षक चला मागे सरा लढत चालू आहे लढत झाली हो का कोण गावतोय का हा पंच निकाल द्या चला खालून गाड्या सोडून येणार आहे बाहेरून चालत या पाठी सेमी फायनल 4 चा निकाल आहो दाखवा वही आहो वही बघू द्या की सेमी फायनल 4 चा निकाल तास क्रमांक
तीन वरून पाहिले अनिकेत अशोक जोशी डोंबिवली मुंबईकरांचा सोन्या उपमुख्यमंत्री केसरी फायनल साठी पात्र झाला. विजेता गाडी मालकाचं स्वमा ड्रायव्हर तरडब यांचं हार्दिक अभिनंदन. पंच पाच जोडा. चला मैदान मोकळं करून घ्या प्रेक्षक वर्ग आणि सेमी फायनलचे गाडी मालक लक्षात घ्या. साई सेमीच्या विजेत्यांसाठी डोंजे गावचे सरपंच बाबू शेठ सोनू मोनू कुसूर यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस. सोमा ड्रायव्हर तरडब यांना 500 रुपयाचा इनाम त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे. गाड्या मुरडून सज्ज झाल्या. पाठीमागून सेमी फायनल पास सुटतो. गाडी मालक लक्षात घ्या. सेमी मध्ये जो विजेता होणार आहे त्या गाडीला डोंजे गावचे सरपंच बाबू शेठ भामे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिले जाणार आहे. गाड्या सोडा. एक नंबर तासावले गावाले मागया. शार्पी फक्त बंद ठेवा. तुमचे हॅलोजन चालू ठेवा पण शार्पी बंद ठेवा. धावपट्टीवरनं बाजूला वा मागे सरका. चला मैदान मोकळं करा. प्रेक्षक वर्ग गाववाले सहकार्य करा. मागे सरा. तुमच्यामुळे अडचण होती. पास सुटतो. परत रिव्ह्यू घेताना एक नंबर तासामध्ये प्रेक्षक पुढे गेला. निकाली पंच निकाल रेषा मोकळी करून घ्या. निकाली पंच संयोजक नवना दादा पारगे आपण व्यासपीठावरती यायचंय. संयोजक प्रसिद्ध गाडी मला चांगलं असं या ठिकाणी आणि सकाळपासून पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. नवना दादा युवा दत्ता भाऊ हे सुद्धा मैदानावरती दाखल झालेले. त्यांचा संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. गाड्या सुटल्या. गाड्या सुटलेले अतिशय सुंदर. हाताची घडी मागून गाडी आली. मागून गाडी आली. गाडी लक्ष द्या. हा दादा तो सेमी फायनलचा अर्ज बघा. गाड्या मुरडून सज्ज झाल्या. सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज. सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय. प्रवीण शेठ पंचा वेळ लावू नका. गाड्या सुटल्या. सेमी फायनल गाड्या सुटल्या. सर्वांनी गाड्या सुटल्या. शार्पी ऑपरेटर शार्पी बंद करा. प्रेक्षक चला मागे सरा. लढा चालू आहे. हिरव्या गाडी मालकाच गाडी चालकाच हार्दिक अभिनंदन. सीबी फायनल एक थांबा एक आहे ना निकालसाठी खरे सहाच्या सहा गाड्या मालक माझ्याकडे होते. मी पण होतो. असा निर्णय झाला सहा सात सहा गाड्या परत पडणार आहे. आणि जो अतिशय सुंदर असा निर्णय सर्वांनी आणि नवनाथ पारगे यांच्यासाठी करून सांगा. लक्षात घ्या सेमी फायनल सहा एक वर्षी सुशील शेट्टी जे खेळपूर दोन वर्षी पिकेल प्रसाद गुप्ता ही गाडी लावा आणि गाड्या घेऊन आपण त्या गाड्या सोडा. सेमी फायनल एक गाडी माझ्या गाड्या दुखा सहाचे सहा गाडी माझ्या एक काम कर सगळे बघा तिकडे विजय आपल्या वाचतानी सेमी आहेत ना. आमदार संपर्क करायचा. आमदार आमदार पाडण्यापूर्वी फायनल घ्यायचं. पंच लक्षात घ्या. अजून सुद्धा फायनलचा फेरा उजेडात होऊ शकत. या ठिकाणी काही वृत्तपत्रातील पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
पुढे वृत्तपत्र समूहातील पत्रकार संबंधित किरणजी दिघे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार संबंधित गाड्या सोळा सकाळचे पत्रकार अधिकारी सेमी फायनल उपस्थित झाला. प्रेक्षक आणि मागाया प्रेक्षक आणि मागाया सेमी फायनल सहा सुटतोय. सेमी फायनल एक ते साई गाडी मालक गाड्या दुखून तयार. अमोल ड्रायव्हर खंडोबाची वाडी यांना सुंदर अशी गाडी परवल्याबद्दल 1000 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. त्यांच्याकडे नुसते बक्षीस घ्यायचं आहे. निशाणी बोलता गाड्या सोळा सेमी फायनल सहा सोळा गाड्या उडून सेमी फायनल सहा कालून सुटतोय. लगेच पाहायला मिळणार दोन का मी कल्पनाची बघा. लाखो प्रेक्षकांच्या नजरा खालची निशाणी बोलता निशाण बरोबर सेमी फायनल दोनचा निकाल दाखवा स्क्रीनवरती. दोनचा सेमी फायनल दोनचा निकाल दाखवा स्क्रीनवरती. विनंती आपल्याला गाड्या सोडू नका. एक पत्र मिनिट बसतो. सेमी फायनल दोनचा निकाल दाखवा. दादाची विनंती सेमी सहा चाली एक होती सुशील शेट्टी दोन होती प्रितेश प्रसाद दुग्धार तीन होती पृथ्वीराज डिमरे चार होती सातकर गुप्ता आणि मावळ पाच होती आई कोदारवाने अरुणचे धनावरे आणि पाच होती नागे चंद्रवार गुप्त तिरंगे महोत्सव. निंबाळकर वाडीचे सरपंच वेदबुजू खोपडे तसेच राष्ट्रवादी युवा नेते पुणे सर तुषारजी नांदे आपण या ठिकाणी उपस्थित झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी आला याचबरोबर बैलगाडी चौथी निमित्त मुख्यमंत्री केसरी सन 2022 झेंडा पंच गाडा सोडा. सेमी फायनल सहा सोडा. सेमी फायनल एक ते गाडी वाला गाड्या होता. दोनचा निकाल घ्या दादा. दोनचे मला कुठे कोणते दोनचा निकाल दिला नाही पंचानी त्याची पंचा स्क्रीनवर लावू ना. दोनचा दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल स्क्रीनवरती लावा. स्क्रीन वाले आपल्या विनंती आहे सेमी फायनल दोनचा निकाल दाखव स्क्रीन वरती. दादांना दोनचा सेमी दाखव स्क्रीन वर. अन्यथा झेंडा पण चाकडे गाड्या सोडा. सेमी फायनल एक पराय गेल्यानंतर सेमी फायनल दोनचा निकाल दाखवा. गाड्या सोडा. हो एक परत पाठवणार आहे दादांनी सांगितलं. गाडी वाला गाड्या चुकून तयार. शेवटची दोन मिनिट पाचमागे गणेश गुले नांदेड दोन होती महाराज गणेश तरुण दत्ता गायकवाड तीन होती कैलास रुपये गणेश पारगे चार होती आराध्या उदय शिंदे पार्वती विघ्नाथ पाटण आणि सहा होती अमोल गायकवाड वडकी. हा सेमी फायनल नंबर देकर मार्किंग करा. नंबर देकर मार्किंग करून घ्या. नंबर देकर विजेत्या नंबर टाकायचा. महाराष्ट्र पोलीस रमेश बुजुंबले आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या नवनाथ पारगे युवा मंचच्या वतीने हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनी ऐकार अंधार झाला. पहिले थांबत नाही घरी जायची वर त्यांना सुद्धा त्यांना माहितीये मालकानं मालकीने या ठिकाणी आंबून आंबून ठेवलंय. त्यांना घरी जायचं आहे. दिवस रुपयाचे असतात बैल या सर्व ठिकाणी नका असं करू. झेंडापंच गाड्या सोडा. झेंडापंच सोडा. झेंडापंच आपल्या वारंवार विनंती आहे लवकरात लवकर गाड्या सोडा. घालणं सामान्य लोकांसाठी तुम्हाला वारंवार विनंती आहे की तुम्ही गाडी लवकर सोडा. घालणं झेंडापंच गाड्या सोडा. संपूर्ण महाराष्ट्रानं युट्यूबवर बघितलं. निशान पंचांची मुलाखत घेतली गेली. त्याच्या बायकोचं देखील ऐकणार नव्हतं असे निशाणी पंच आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ते निशाणी पंच. राजबापू धनावडे गाड्या सोडा. हो लोकांचा
नानाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गाडा मार्गावरती अन्याय होणार नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे सेमी फायनल एक वाजले असते परत त्या ठिकाणी गाडे पळत आहेत. त्या खरंच या निर्णयाचं आणि दादा तुमचं कौतुक केलं पाहिजे आम्हाला. अतिशय सुंदर या ठिकाणी हे मैदान चालू आहे. दादाने जे नियोजन केलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात बैलगाडी क्षेत्रावरती अधिकारी बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये इतिहासात जमा झालं असतं मैदान. लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक आहेत आणि लाखोंच्या संख्येनं युपी गुजरात अधिकारी आज बैलगाडी शर्यत पाहत आहे. सेमी फायनल सहा सोडा एक चुकून तयार आणि गाडी वाला फायनल साठी गाड्या दुपायला घ्या. दोन चा निकाल बघा. सेमी फायनलचा पळून आल्याच्या नंतर सेमी फायनल एक खेळाडू मला लवकरात लवकर गाड्या खाली घेऊन जायचे. गाड्या तोडणार आहेत का पंच. डोळ्याच पारण फिटणार का तर फिटणार. निशान सज्ज बघा. सगळ्यांना बघितलेला तर कानाला काना ऐका. बघा निशान पंच मागं फिरतोय स्क्रीन वर बघा. ज्या महाराष्ट्रात नाव निघतंय भरपूर सोडलं जात नाही. कुणावरती तसुगर देखील अन्याय होत नाही. कोण आपला नाही कोण पाहुणा नाही कोण राहणार नाही. फक्त आणि फक्त 100% बैलगाडी शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय. त्या मुख्या जनावरती अन्याय केला जात नाही. आणि असं भव्यदिव्य मैदान आज या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. पंच गाड्या सोडा. पुढे मागे करणार वेळ बघा. बुलेटवर जायचंय का. पंच गाड्या सोडा. जेंडा पंच गाड्या सोडा. हजारो लोकांच्या नजराच्या या ठिकाणी सेमी फायनल सहामध्ये एक गाडीवाल्या गाड्या रुकून तयार आहेत. लगेच फायनलचं चिट्ट्या उचलल्या जातात. सेमी फायनल ही चिट्टी विजेती म्हणून टाकली जाणार आहे. दादा दोन तर निकाल दौडा घ्या लवकर. 6 नंबर तासातल्या प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन आहे. नाही आता गाड्या सुटतील एवढं सुटून आले पहिला खाली गेला की लावूया. राव थोडं मागाया. 6 नंबर ताचवले प्रेक्षक आपण देखील मागाया. व्हिडिओ शूटिंग करणार हाताला त्रास देऊ नका. जेंडापंच गाडं सोडा. युट्यूबचा वापर करा. युट्यूबचा वापर करा. लाईव्ह मैदान बघा. उद्या त्याच्यानंतर बैलगाडी नव्या आली लांब आली त्यामध्ये मोबाईल आपला किती आपल्याला सहकार्य करतोय आपला आपल्याला माहित आहे. जवळचं लांब दिसत असेल लांबचं जवळ दिसत असेल घोटाळा होईल. पाठीमागे या. 6 नंबर तासामध्ये तो उघडून उभेत मला वाटतंय. ऐकायला येतोय का 4 जणांना. 5वा मला करून थांबावं लागेल. मागवा लाल शर्ट ओले. अहो लाल दिवा बघितला. 4 चाकी जे पण व्यवस्थित ड्रायव्हर असला तर थांबवायचा प्रयत्न करतो. बैलगाडी नाही थांबत. विराट ब्रेकची गाडी आहे. विराट ब्रेकची गाडी टॅप टू टॅप चालते. ऐका 6 नंबर तासामध्ये लावलेले गावाने ऐका येतोय करा. अरे बाबा पाहतुला हो टीएमटी बस झाला तर दाताला 32,000 मिळतो. तिथे 35,000 रुपये मिळायचे नाही सर बाजूलो. ऐका निसर्गानं आपल्याला लाख मोलाचे अवयव दिले. अवयवांची काळजी घ्या. इलेक्ट्रिक कामी झाल्या टेस्टी जॉईन झाली तरच काय होत नाही. आपली इलेक्ट्रिक गाडी नाही आपली पेट्रोलची गाडी नाही. एकदाच मिळत मागाया. जेंडापंच गाड्या सोडा. आणि हाताची गडी घालणार लाल शर्ट लाल टोपीवाले. लाल टोपीवाले अहो तुम्हालाच म्हणतो हात तर लपून ठेवलाय. दावा हात आहे. अडचण होईल अडचण होईल. ऐका दावा हात कामाचा आहे. हा अभिनंदन आहे.
लपू नका जेंडा पंच गाड्या सोडा जेंडा पंच गाड्या सोडा ही आणि सामी आजच्या मैदानातील सेमी फायनलचा फेरा क्रमांक सहा एक ते गाडी मला गाड्या जुकून तयार आहे अस्ताव्यस्त समोर असताना प्रेक्षक लक्षात घ्या सावधता पाळा सावध राहा बापू लाईट आहे परंतु लक्षात घ्या लाईटीमध्ये पुढे थांबण्यासाठी जागा कमी आहे लाख मोलाची बैल आहे आणि लाख मोलांच्या बैलावर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सर्वांनी दहा पंधरा फुट वाजवला चला ही स्पर्धा आहे हा जी धोत राहतोय चला सेमीफायनल एक ते गाडी मारा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सामान्य माधवांना पोकळे तसं माझी जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे पंच गाड्या सोडा थोडा मागे करणार सर्वांनी दहा पंधरा फुट वाढला कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत गाड्या सुटल्या गाड्या सुटलेले बाजूला सरकार बाजूला गाड्या बुलडून सज्ज झाल्या सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचं कबड्डीच्या वतीने सहर्ष स्वागत गाड्या सुटल्या गाड्या सुटलेले बाजूला सरकार बाजूला
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. पंच गाड्या सोडा, थोडा मागे करणार. कबड्डीच्या वतीने सहर्षा स्वागत. गाड्या सुटल्या, गाड्या सुटलेले बाजूला सरका, बाजूला बापू बराज वे झाला. सेमीफायनल टीमचा निकाल आहे. सात क्रमांक तीन मधून आलेली गाडी मिसळ. गाड्या मोडून सज्ज झाल्या. सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज. सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय. प्रवीण शेठ, पंचा वेळ लावू नका. गाड्या सुटल्या. सेमी फायनल चार सुटल्या. सर्वांनी गाड्या सुटल्या. शार्पी ऑपरेटर, शार्पी बंद करा. प्रेक्षक चला मागे सरा. लढा चालू आहे. एक नंबर त्याचा थांबा. अंधार झाला. आपले चष्मे देणार आहेत का बघा. एक नंबर कबड्डीच्या वतीने सहर्षा स्वागत. गाड्या सुटल्या. गाड्या सुटलेले बाजूला सरका, बाजूला गाड्या मोडून सज्ज झाल्या. सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज. सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय. प्रवीण शेठ, पंचा वेळ लावू नका. गाड्या सुटल्या. सेमी फायनल चार सुटल्या. सर्वांनी गाड्या सुटल्या. शार्पी ऑपरेटर, शार्पी बंद करा. बापू बराज वेळ झाला. सेमी फायनल तीन अगोदर सुटणार. मागे पुढे आहे. सेमी फायनल तीनचा निकाल आहे. सात क्रमांक तीन मधून आलेली गाडी मिसळ. गाड्या मोडून सज्ज झाल्या. सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज. सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय. प्रवीण शेठ, पंचा वेळ लावू नका. गाड्या सुटल्या. सेमी फायनल गाड्या सुटल्या. सर्वांनी गाड्या सुटल्या. शार्पी ऑपरेटर, शार्पी बंद करा. प्रेक्षक चला मागे सरा. लढा चालू आहे. कबड्डीच्या वतीने सहर्षा स्वागत. गाड्या सुटल्या. गाड्या सुटलेले बाजूला सरका, बाजूला गाड्या मोडून सज्ज झाल्या. सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज. सर्वांनी सीमारेषेच्या 15 फूट मागे थांबायचंय. प्रवीण शेठ, पंचा वेळ लावू नका. गाड्या सुटल्या. सेमी फायनल चार सुटल्या. सर्वांनी गाड्या सुटल्या. शार्पी ऑपरेटर, शार्पी बंद करा. प्रेक्षक चला मागे सरा. लढा चालू आहे. Thank you.
सेमी फायनल तीन चा निकाल है, सात क्रमांक तीन मध्ये लावलेली गाडी निसर बापू बराज वेळ झाला। सेमी फायनल तीन अगोदर सुटणार, नंतर दोन सुटणार आहे। बंटीशेट गाडे पाटील गाडी चुकून तयार राहा, ग्राम पंचायत सदस्य मोहनजी गोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत। हा एक नंबर तासामध्ये कोण आहे बघा, सुंदर अशी लढत पाहायला मिळणार। शंकर पहलवान आणि त्याच्या ठिकाणी आगमन झाले हार्दिक स्वागत। लढत पाहायला मिळणार, डोळ्याचं पारणं पिटणार। सहा गाड्यांच्या मध्ये अत्यंत चुरस झाली। तो सेमी पुन्हा एकदा धावण्यासाठी गेला। पहलवान तुषार नांदे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय। नवनाथ दादा पारगे युवा मंचच्या तर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत। बापू पुढे थांबायला अडचण आहे,
सामाजिक कार्यकर्ते निखिल डिंबळे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवनाथ दादा पारगे युवा मंचातर्फे त्यांचा हार्दिक असं स्वागत. ड्रोन टेक ऑफ झालं दिसतंय का होत्यात. चला गाड्या सोडा, वेळ झालाय, गाड्या सोडा बापू, गाड्या सोडा. चला जरा माग या, सेल्फी काढणार. गाड्या सोडा. हजारो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. बापू काही अडचण असली तर सेमी एक बात करू. गाडा मालक ओंकारजी धोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवनाथ भाऊ पारगे युवा मंचातर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत. एक नंबर तासावरती MG 46 लक्ष्य आणि शंकर आहे, मोठी बैल आहेत, लक्षात घ्या. उगा जाणून बुजून पुढे जाऊ नका आणि पुढे बसलेले सावध बसा. सहा गाड्या येत आहेत. बापू वेळ झाला, वेळ झाला. गाडी मला गाड्या समांतर रेषेला समान उभ्या करा. पिढ्यानुपिढा चाललेला, परंपरेने चालत असलेला हा बैलगाड्यांचा सोहळा. सेमी एक सुटतोय का पंच? 2 मिनिटांमध्ये सुटला नाही तर सेमी एक बाद केला जाणार आहे. जाताना बुलट समालोचक घेऊन जाणार आहे. हे पहा, आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. सर्व मावळे समोर आहेत. सर्वांनी एकदा शिवगर्जना द्यायचे. सर्वांचा आवाज मोठा आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. वा 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 वा. गाड्या सोडा. अतिशय सुंदर असा शिस्तप्रिय देखणा मैदान सकाळपासून संपन्न होत. ऐतिहासिक भूमीचा वसा कायम ठेवला आजच्या मैदानानं. महाराष्ट्रातलं पहिलं मैदान. गाड्यांसोबत रोख रक्कम दिली जाणार आहे आणि मैदानाचं नाव अखंड महाराष्ट्रात काढलं जाणार आहे. निशाणी पंच गाड्या सोडा, वेळ लावू नका. भरपूर वेळ गेला या सेमीसाठी. गाड्या सोडा, गाड्या सोडा पंच. बापू गाड्या सोडा. जरा वाईज लक्षात घ्या हो संयोजक, 1-4-5 बाउन्सर खाली पाठवा. 6 गाड्यांसाठी 6 बाउन्सर पाठवा, म्हणजे गाड्या व्यवस्थित उभ्या राहतील. एकट्या पंचमंडळी खाली जायचंय, थोडा वेळ होणार आहे. पंचमंडळी खाली जायचंय. झेंडा पंच, शेवटची 2 मिनिटं आणि आता या ठिकाणी सेमी एक बाद. डीजेवाले दादांचं गाणं लावा तोपर्यंत. कंटाळले सगळे. हे कुठला सेमी आहे? अहो हे गटच चालले ते. अजून नका दाखवू स्क्रीनवाले, नका तर त्रास घेऊ. झेंडा पंच गाड्या सोडा. शिवबाचा मावळा हा जनांचा आधार, युवकांचा आदर्श तरुण तडपदार. ह्या विकासाच जन्म गावडून झेल, सिंहगडच्या विकासाच एक नाव घे सरदार नवनाथ. हा बस बस बस, झेंडा पंच गाड्या सोडा. रुपेश पाटील जखीनवाडीकर आपण आपल्या गाडी जाऊन बसायचं. लिंग आपली वाट बघताय. Yeah.
सरदार नवनाथ। हाँ बस 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 जेंडा पंच गाड्या सोडा। रुपेश पाटील जखीनवाडी जखीनवाडी बेसावध प्रेक्षक सावध व्हा। सावध असलेला प्रेक्षक सुरक्षित जागेवरती जा। काय होतंय लाईव्ह गेलं खाली लक्ष द्या गाडी मालकाने। जेंडा पंच एखादी गाडी खाली राहत असेल तशी तिचा खाली कोंढणपुराकडे तोंड करा। पण बाकीच्या पाच गाडी मालकांचं नुकसान करू नका। सेमी फायनल 2-2 निकाल। पंचाने दिलेल्या निर्णयानुसार तास क्रमांक 1 वरून पाहिलेली गाडी किरण पैलवान आवारवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला। विजेत्या गाडी गाड्या सुटल्या। हार्दिक सर्वांनी सावध थांबायचंय। आणि अतिशय सुंदर हार्दिक सर्वांनी सावध थांबायचंय। सर्वांनी सावध थांबायचंय। जोरदार पडल्या गाड्या। लढा झाली सुंदर अशी गाडी पळाली बघा पैलवान महाराष्ट्र श्री दत्ताभाऊ गायकवाड वडकीकरांचा तेजा आणि त्याच्या जोडीला होता वाघावकरांचा निशा। गाडी फायनल सारी पात्र झाली। अभिनंदन आहे गाडी मालकावरती फायनल जो गाडी वाल गाड्या तासावरती बघा लक्षात घ्या। मालकाचं नाव तर महाराष्ट्रात गाजलंय पण बैलाचं पण नाव महाराष्ट्राकडे जात आहे। असा महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड यांचा उजवीला पळालेला तेजा आणि डावीला होता पवार साहेब वाघावकरांचा निशा। गाडी फायनल तरी पात्र फायनलचा चित्र काढलेला बाबी आणि मालकाने केसरी संपर्क करा आणि एकट्याने जिया बाकीच्या गाड्या घुसा। गाडी वेळेत नाही आली 5 मिनिटात गाडी फायनल साठी आली नव्हती गाड्या बाद केल्या फायनलच्या गाडी मला लक्षात घ्यायचं 5 मिनिटाच्या आतमध्येच गाड्या झुकून मैदानात घेऊन यायचे। सर चित्त्या काढा गाडी मला फायनल साठी पात्र झालेले एक एकच गाडी मला फक्त सामान करी सोबत एक लाख गांधीची गदा ऐका वेळ झाला गाडी मालकांनी गाड्या झोपायला सांगा साठी तासा नव्हतं एक लिहायला द्यावं दादा लिहायला गेला नाही कोणाला तरी कोण देत आहे खाली बसलेत लिहा की
आजच्या मैदानाचे आयोजक सन्माननीय नवनाथदादा पारगे यांचे चिरंजीव समर्थ नवनाथ पारगे नवलाई डेव्हलपर्स आज मान राजदादा यांच्याकडून ऐकले या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवाचे शुभ असते बैलगाडी शर्यतीमध्ये इतिहासात नाव जमा झालं नवनाथ दादा पारगे आपलं फायनलसाठी पाच क्रमांक सचिन कल्याण सोडतो सोमेश्वर बारामती फायनलसाठी पाच क्रमांक निसर्ग गार्डन कात्रा फायनलसाठी पाच क्रमांक किरण पवारवाडी बैलगाडीच्या मालकाच्या मनाप्रमाणे पिच्या निघायला लागल्या फायनलसाठी दहा क्रमांक चार गाड्याचं चालव करेल का पृथ्वीराज इंबरे चिवडे थांबाव जरा फायनलसाठी दहा क्रमांक पाच आणि जोशी डोंबिवली आणि फायनलसाठी दहा क्रमांक सहा गाडी मालकाने वळकाने गाडी गुंतवायला लागल्या निकाल देते वळून परत निकाल लिहून देते तुम्हाला त्यामुळे लिहून द्या हा चला या थोड्यासाठी नाही म्हणू नका लिहून द्या आपलं शुद्ध लेखन आज चांगलं होणार आहे सकाळपासून सुंदर लिहिता फायनलचे साई गाडी माला कोण बसणार गुलाडवा कोण बसणार शाईवा आणि कोण घेऊन जाणार शिवा कैलास नाना गायकवाड यांच्याकडून शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांच्याकडूनच घ्यायचंय पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड वडकी पुणे यांच्याकडून शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांना 2000 रुपयाचं बक्षीस झालेलं चला फायनलचे गाडी माला गाडी आणा सैवशेठ गोळेकर लोणंद यांच्याकडून सुद्धा शुभम ड्रायव्हरला 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे यांना राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय चंदूकाका मांगडे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे जागरण फायनल झाल्या अगोदर का फायनलच्या अगोदर दिलीप रायवर आपल्या खात्यात 2000 जमा माझ्याकडे घेऊन जावा चंदू काका मांगडे युवा नेते राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष यांच्याकडून दिलीप रायवर शिरस असते यांना रोख 2000 रुपयेचा इनाम अमोल चव्हाण आणि सागर मॅडम यांनी या ठिकाणी घ्यायचं आहे हे पहा या सर्वांचंही नवनाथ दादा पारगे युवा मंचातर्फे हार्दिक असं स्वागत दोनशे गावचे उपसरपंच अमोल चव्हाण आणि सागर मरण बायडांचे गाडी मालक बारामती गाडी गोळवती कात्रज का तीन वर्षी आवारवाडी का चार वर्षी शिवले का सात वर्षी डोंबिवली आणि सहा वर्षी वडकी का गाड्या मालकांनी गाड्या आणा वायरलेस दे खाली अहो आत्ताचा जो सेमी झाला ना पहिला त्यामध्ये वाघावचा निशाण पळाला का नाही तीन वेळा बैल पायात मोडलाय परंतु बैल अजून देखील मालकाचं असा वहागावकरांचा हिंद केसरी निशान प्रदीपजी सनस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नवनाथ दादा पारगे युवा मंचातर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत फायनलचे गाडी मालक चला वेळ लावू नका गाड्या एवढ्या फायनलचे गाडी मालक साई गाडी मालक थोड्याच वेळात करणार
गावदारा गावचे उपसरपंच नवनाथ दादा पारवे युवा मंचातर्फे त्यांचंही हार्दिक असं स्वागत. फायनलचे गाडी बाजा उजड आहे म्हणून विनाकारण विलंब करू नका. लाईटची सोय केली म्हणून विलंब करू नका. माजी सरपंच गावडदारा काशीनाथजी गवळी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. अनिकेत चितळे चितळे अनिकेत चितळे आपण या ठिकाणी स्टेशन संपर्क करायचं माझी गाडी घ्यायची. पहलवान अमित दादा कुटवा महाराष्ट्र केसी कैलासवासी साहिब्या बैलाचे मालक यांच्याकडून फायनल विजेत्या गाडी ना चालकांना प्रत्येकी 500 रुपये जाईल ना. सकाळपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता येऊन टेकला. हा चला फायनलची गाडी मालक फायनलची लढत पाहिला. फायनलची गाडी मला म्हणजे लावणार एवढ्या फायनलची गाडी मालक खरंच झाल्या. हा संयोजक जरा पट्टी दाखवून या. आमदार झाला तिथं निकालेशेत काही दिसत नाही. जरा पट्टी दाखवून या पहिली पट्टी दाखवून या. दिलीप रविवार शिरा स्वस्तिका आपल्याला हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष सन्माननीय चंदुकाका मांगडे यांच्याकडून 2000 रुपयाचा इनाम आला. तो माझ्या जवळ जमा. अनिकेत चितळे कुठं असतील त्यांनी ताबडतोब स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत चितळे फायनलचे गाडी मला गाड्या येणार आहेत का. गाड्या आणा गाड्या आणा वेळ करू नका. थोड्याच वेळा बुलटचा माहिती 1 लाख रुपयाचा धनादेश तुझ्या गाडीचा 120 झालं पेट्रोल तरी चालतंय पण बुलट फिरवायची का तर फिरवायची. फायनलचे गाडी मालक आला. एक होती सचिन कल्याण सोडते 12 मधी 2 होती निसर्ग कात्रोत 3 होती किरण पैलवान वारवडी 4 होती पृथ्वीराज इंबळे शिवडे 5 होती अनिकेत जोशी डोंबिवली आणि 6 होती अमोल गायकवाड वडकी. हा फायनल या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात प्रामाणिक आणि सर्वात कष्टाळ ड्रायव्हर म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो असं दिलीप ड्रायव्हर शिरक लक्षिकर. पैलवान संग्रामभाऊ पवार यांचे या ठिकाणी आगमन झालं. सरचं स्वागत. त्याचबरोबर कैलासवासी रुपेधरा पारगे युवा मित्र मंच डोंजे यांचं देखील या ठिकाणी नवनाथदा पारगे युवा मंचाच्या वतीनं सरचं स्वागत आहे. सुंदरबाई मैदानामध्ये आला बघा अभिषेक जोशी आणि सोनू मुनू कुसरकरांचा पब्लिकचा हुकमी एकटा सोहळा परमा Oh.
पायाला मार लागला असेल तरी आजारी असेल तर बेल पळवू नका, लागला असेल तर नको पळवू नका. कशा लक्षात राहू, तुमचं काय असेल ते 6 नंबरचं बक्षीस होणार, 6 नंबरचं बक्षीस मिळणार की तुम्हाला फक्त त्यांचे देणार याचा विचार करा. हा असू द्या, त्याचबरोबर बैलगाडी चालक मालक यांच्या घरी कक्ष करा. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय सचिन कल्याण चोरटे बारामतीकर का काय नाव आहे पहिल्याची आपल्याची गाडी क्रमांक 1 वरती दाखल झाली. गाडीचे ड्रायव्हर अमोल ड्रायव्हर देवानी सलेची गाडी, अमोल ड्रायव्हरची गाडी आहे. चार क्रमांक देवा ग्रुप शिंदे माळकरांचा चंद आणि त्याच्याबरोबर बारामतीकरांचा सले आहे. गाडीचा ड्रायव्हर अमोल ड्रायव्हर खंडोबाची वाडी गावचे सरपंच नवनाथ दादा निपाले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अरे बाप रे, सर्व विनंती आहे गाडी कडला लागून आतमध्ये जास्त बाहेर होता लगे तुमच्या मध्ये बाहेर तुमच्या गाडी मैदानामध्ये दाखवा लागून सगळी बाहेर का. हा जाऊ द्या जाऊ द्या. या ठिकाणी आदरणीय श्री खाली जाऊयात, तिमारे चला फटकी मारून द्यायचे फटकीच्या 15 फुटपाठी राहूया सगळी चला. त्याचबरोबर आदरणीय श्री सुमिकी शापटे आपल्या सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले, आपल्या सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीने सरचं स्वागत. त्याचबरोबर आदरणीय श्री अमोलजी सोंडकर आपल्या सुद्धा आगमन झालेले, आपल्या सहज कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रसिद्ध गाडा मालक नागेश साठे आपल्या सहज कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. अशी सुंदर गाडी मैदानामध्ये दाखवली मांगडे यांचा डावीला घेतलेला सुन्न आणि उजवीला किरण आप्पा खारगाव उत्तम शेर गवी बदलापूर यांचा भारत गाडीचा ड्रायव्हर आहे. दिलीप ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर आहे बघा, महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरा स्वस्तिका या बैलगाडीच्या खेळामध्ये अनेक ड्रायव्हर लोकांनी नाव कमवलं, काहींनी नाव घालवलं, पण हा ड्रायव्हर असा या बैलगाडी क्षेत्रामध्ये या ड्रायव्हरना 25 एकर जमीन विकत घेतली असा दिलीप ड्रायव्हर शिरा स्वस्तिकर. गाडी पळाय निघाली बघा, ज्या गाडीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं असा निसर्ग गार्डन कात्र सुभाष सदा मांगरे यांच्या डावीला झुपलेला सुंदर आहे.
आणि त्याच्या जोडीला उत्तम षडगवळी बदलापूर मुंबईकरांचा भारत आहे. चंद्रशी गाडी पर्याय दाखल झाली. आता क्रमांक 4 वरती यज्ञेश नानासाहेब तरस शिवरे आणि गणेश डुंबरे शिवरे यांचा राणीला झोपलेला संत आणि सासवडकरांचा तेजा प्रसिद्ध गाडा मला आणि या बैलगाडी क्षेत्रातील अतिशय संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते बापूसाहेब बाबा बाबर गोटा ग्रुप कात्रज आणि त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा मैदानावरती उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा नवनाथाला पारगे युवा मंच यांच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. सुंदर अशी गाडी खाली पळाय गेली बघा. सार्थक बाबा राजे जगताप सासवडकरांचा तेजा आणि त्याच्या जोडीला यज्ञेश नानासाहेब तरा किवळे पुणेकरांचा शंकर जोशी डोंबिवलीकर आपण रिपोर्ट दिला नाही गाडी पळवणार आहे का. तास क्रमांक 6 वरती अमोल दादा गायकवाड वरकी का तेजा मैदाना दादा चला गाड्या खाली जाऊ द्या सर्व. गेले 15 दिवस मैदानाच्या आयोजनात मैदानाच्या गडणगडणी नाना दादा पारगे यांच्या बरोबर सिंहाचा वाटा उचलला. असे कोंढणपूर गावच्या सरपंच सन्माननीय संदीप दादा मुजुमरे यांचं देखील या ठिकाणी नवनाथ दादा पारगे युवा मंचाच्या वतीनं हार्दिक आभार. शब्दरूपी आभार या ठिकाणी कामी नाही परंतु ज्यांनी सिंहाला सिंहाचा वाटा उचलला खांद्याला खांदा देऊन मैदानाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केला ते कोंढणपूरच्या सरपंच सन्माननीय संदीप दादा मुजुमरे. कुसुरकर काय वेळेला गाडी चुकणार आहे का. गाडी चुकणार असाल सांगा नसाल जाऊ द्या म्हणजे बाकीच्या गाड्या सोडायला नाही. वाघावकर आणि वरकी का एका राशीची दोन गाव दोन्ही गाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि वरकीकरांनी तर अख्खा पुणे जिल्हा प्रसिद्ध केला. महाराष्ट्र केसरीची गदा पुणे जिल्ह्याला मिळवून दिली. असे महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड वरकीकरांचा तेजा आणि वाघावकरांचा निशा. धन्यवाद. फायनल झाले पब्लिकला प्रसिद्ध दिसूया. ऋषिकेश पवार बाकीचे पण तुझ्या दुसरी पाहिजे सर्वांनी खाली बसायचे. हा पहिल्याला या ठिकाणी पायाला दुखापत झाल्यामुळं 7 नंबर कासावली गाडी आणि ते जोशी डोंबिवलीकरांचा बलमा सोनू मोनू कुसुरकरांचा बलमा आजच्या मैदानामध्ये फायनल मधनं रिटायर होतो आहे. त्याला आजच्या मैदानातील 6 क्रमांकाचं दर्शी दिलं जात आहे. सर्वांनी आणि लक्षात घ्या यशपी डोले तर प्रसाद चोरगे यांच्याकडून सोनू मोनू कुसूर कुसुरकर 500 रुपयाच्या बैलासाठी इनाम आलेला आहे घेऊन जावा. सर बाकी गाड्या खाली गेले का. अरे अशा बाकीच्या गाडी मालकांनी गाड्या नाही त्यांचं बक्षीस द्यावं त्यांना बघा इथे राम राम. असू द्या तुमचं मनापासून अभिनंदन आहे. अहो शरीयत बैलाची आहे परंतु बैलावरती जेवढं प्रेम आहे तेवढंच आपण बैलाची काळजी घेत आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी बाबू मते यांच्याकडून 500 रुपये आहेत. सर प्रेक्षक आता जरा मैदान मोकळं करून द्या अंधार पडलेला आहे. फायनलच्या गाळ्याखाली गेलेले सोनू मोनू कुसुरकर अजून 500 रुपये आले या बाबूमध्ये खाली गेले आणि
सर बस फायनल चालू आहे सर्वांनी पाठ मागे सरका ऐका ऐका सुंदर सोचा पंधरा फुट पाठी मागे लावते सर सर्वांनी फायनल जी सर्वेकडे आलेली आहे षट बस दिले सारख्या बंद करा चारकीवाले लक्षात घ्यायचं खाली गाड्या पळायला गेलेल्या चारक्या अजिबात चालू करतो मला सर्वांना पाठीमागं घ्या पंधरा फूट पाठीमागं घ्या सर्वांना सुमारेषेच्या जाऊ द्या सर्व पाठीमागं लागले मला बाउन्सर सहकार्य करा सर्वांना पाठीमागं घ्या जाऊ द्या पाठीमागं पंधरा फूट पाठीमागं गेले पाहिजे बरं ठीक आहे चला जा हा घ्या पाच नंबर त्याच्यावरती घ्या अमोल गायकवाडवरती का शंभर टक्के बैलगाडी मालकाचा या ठिकाणी न्यायासाठी मैदानाला आयोजित केलं नावी साधे सुंदर गाडी मैदानामध्ये दाखल झाली दाचनांच्या पाच वरती महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड आणि अमोलदारा गायकवाड वर्षीकरांचा तेजा आणि त्याच्या सोबत होतोय गणाजी चंद्रभागा पवार वहागावकर यांचा महाराष्ट्र केसरी निशान जवळ तीन वेळा पायात मोडला परंतु आज देखील या ठिकाणी आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रावर घेऊन पळतोय असा हा वहागावकरांचा महाराष्ट्र केसरी निशान जाऊ द्या थांब्या जाऊ द्या अंधार झाला सर्व कॅमेरावाल्यांना मी विनंती करतो व्यवस्थित ही फायनल आहे कुठली चांगली सर्वांवर चांगली झालेली आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला गालबोट लागलं नाही पाहिजे व्यवस्थित निकाल तुम्ही या ठिकाणी दाखवायचे सर्व मैदान खालपासून वरपर्यंत व्यवस्थित दिसतंय एवढं सुंदर नियोजन महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पंधरा फूट मागे सरकारचे पंधरा फूट मुख्यमंत्री केसरीचा किताब आहे असं कसं मैदान नाही आणि मैदानाचं नियोजन देखील केलं सर्वांनी राष्ट्रवादीचे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वांनी नवना दादा पारगे गाड्या सोडा जाणावले फायनल सर्व नाहीतर पंधरा फूट पाठी मागे जायचे निकाल पंच फक्त पाच जण पण सांगा निकाल पंच फक्त पाच जण या ठिकाणी पाठी तासावरती एक जण दाखवा एक नंबर तासामध्ये कोण बॅरेगेटच्या आत आला असलं तर कृपा करून बाहेर निकाल पंच पाठी तासावर ऐका निकाल देणारे जे पंच आहेत ना प्रत्येकाने पाच तासामध्ये उभं राहायचे घरच्यांच्या बरोबर बाकी सर्व पाठी मागे राहतील पंधरा फूट मागया पुढे करा पाठी पाठी मागया आणि आनंद घ्या आनंद घेत असताना सुरक्षित जागेची निवड करा याच कारण आहे फायनल सुशार गाड्या विराव ब्रेक टापोटाप गाड्या पळतायत एक नंबर तासामध्ये कोण उभा आहे बघा दोघं जण कोण आहे बारामती करायत का या हे पहा फायनलच्या गाड्या सर्व टप आहेत एक दोन फुटाच्या फरकानेच या गाड्या येणार आहेत बारामती एक वरती देवा दोन वरती निसर्ग गार्डन कात्र महाराष्ट्र वेडा केला ज्या बैलजोडीनं महाराष्ट्र वेडा केला बैलगाडी शर्यतीमध्ये ज्या बैलजोडीचं नाव प्रथम घेतला जात असा भारत आणि सुंदरची गाडी तास क्रमांक दोन वरती तास क्रमांक तीन वरती किरण पलवान आवारवाडी समीर बोईर मोठागाव यांचा सरदार लावण्यासाठी गेला तास क्रमांक चार वरती पृथ्वीराज डिंबरे शिवरेकरांची गाडी आहे यज्ञेश नानासाहेब तरस शिवरे आणि धनाभाऊ डिंबरे शिवरे यांचा शंकर आणि उजवीला सार्थक बाबा राजे जगताप सासवडकरांचा तेजा आणि तास क्रमांक पाच ची गाडी या ठिकाणी जखमी झाली म्हणून तास क्रमांक पाच वरती अमोलदारा गायकवाड त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड वर्षीकरांचा तेजा आणि चंद्रभागा कैलासवासी चंद्रभागा पवार वहागाव पवार साहेब वहागावकरांचा निशान लढत पाहिला मी ना पाच गाड्यांच्या मध्ये लढत होणार आहे चालव्यासाठी गाडी पात्र झाली आणि के जोशी डोंबिवले निशाणी पंच गाड्या खाली पोहोचल्या असतील गाड्या वळवा निशाण वर धरा आणि फायनलचा फेरा सोडा
पटावर एवढ्या प्रेक्षकांनी सहा नंबर तासात जाऊन थांबा. लेनोवा बाबा आपण देखील तिथे जाऊन थांबा, तिथून आनंद घ्या. आनंदाने आपण 60-65 वर्ष या ठिकाणी हजत खेळत काढली, आपलं शतक पूर्ण व्हावं आमची मनापासून इच्छा आहे. जंडापंच गाड्या सरा गेली 15-20 दिवसापासून बुलेट मालकाची वाट बघती आहे आणि आता तो क्षण जवळ येतो आहे. ऐतिहासिक सिंहगडाच्या पायथी आला ऐतिहासिक मैदान, उपमुख्यमंत्री केसरी किताबाचं मैदान. बैलगाडी शर्यत चालू झाल्यानंतर या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान म्हणून जे मैदान महाराष्ट्राच्या इतिहासात अमर होत आहे असं उपमुख्यमंत्री केसरी किताबाचं मैदान. आयोजक आणि मार्गदर्शक आहेत सन्माननीय नवनाथदादा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्याच्या नियोजनाखाली आजचं मैदान पूर्णत्वाला काही क्षणाच्या अवधी मध्ये. जेंडापांचा पाच गाड्या एक नंबर तासातले प्रेक्षक मागव्या. शूटिंग करणारे गाववाले ऐका, हाताला त्रास देऊ नका, मागव्या. आणि जर फ्लॅश लाईट मोबाईलच्या चालू असतील तर कृपा करून बंद करा. ऐका, झेंडा पंच बापू गाड्या सोडा. सकाळपासून उत्कृष्ट असं काम या ठिकाणी निशाणी पंचांनी केलं, त्यांचं देखील नवनाथदादा पारगे युवा मंचाच्या वतीनं हार्दिक आभार. त्याचबरोबर युट्यूब लाईव्हला मैदान दाखवलं, खिल्लार महाराष्ट्राची शान सूरज दिघे. त्याचबरोबर रणजित बाप्पू बाबा बाबर गोटा ग्रुप कात्रज यांचे सहकारी तात्यासाहेब ननावरे, त्याचबरोबर राठवडेचे आमचे एसटीसी युट्यूब चॅनेलचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर निसर्गाची नाळचे सर्वे सर्व अमोल मोठे, त्याचबरोबर माझ्या जोडीला ज्यांनी सकाळपासून सुंदराचं समालोचन केलं ते पुणे जिल्ह्याचा बुलंदाबाद प्रवीणजी घाटे यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार आहे. झेंडा पंच गाड्या सोडा, फायनल फेरा. झेंडा पंच वेळ लावलं का सरा, गाड्या मोडून घ्या आणि ताबडतोब फायनलचा फेरा सरा लढत पाहायला मिळणार. पाच गाड्या पळणार आहेत, पाच गाड्यात लढत पाहायला मिळणार. पाचही गाड्यावरील ड्रायव्हर अतिशय चढाक ड्रायव्हर आहे. निशाण पंच निशाण वर जरा गाड्या वळून घ्या आणि फायनलचा फेरा सोडा. फायनल तिचे वाले तिचे पंच आमदार झाला, आमदार झालाय, आमदार झालाय, लक्ष द्या. दुसरे आले बोल डीजे वाले, आता जरा डीजे वाजवू नका. फायनल पळून आल्यानंतर किती वेळ वाजवायचा तेवढा वाजवा. झेंडा पंच गाड्या सोडा, वेळ लावू नका. झेंडा पंच लक्षात घ्या, मुकळ जाणार आहे आणि बैल आहे. अहो चार चाकी निघाल्या, दुचाकी निघाल्या, पण लाईटीशिवाय ड्रायव्हरला चालवता आल्या नाही. याच कारण आहे ते यंत्र आहे. लढा चालू झाली, डोळ्याच्या बघा बोलायचा मानकरी को असेल आपण ते देतोय.
कोंडनपुर गावच्या सरपंच सन्माननीय संदीप दादा मुजुमले लड़ा चालू झाली लड़ा चालू।